नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यावर्षी बी एस सी कृषी या पदवीसाठी प्रवेश झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी प्राध्यापक शेळके आपणा सर्वांचं पी के ॲग्री या अकॅडमीच्या वतीनं सर्वांचं सर स्वागत करतो अभिनंदन करतो मित्रो बी एस सी ॲग्री कृषी पदवी म्हणजे काय किंवा त्यासाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रता किंवा निकष काय काय असतात या संदर्भात आपण सर्वांना माहिती झाली त्यामुळेच आपण या ठिकाणी बी एस सी कृषी या पदवीसाठी प्रवेशित झाला आहात त्यामुळं बी एस सी कृषीच्या पहिल्या सत्रामध्ये किंवा प्रथम वर्षामध्ये सेमिस्टर पॅटर्न कशा पद्धतीनं असतो किंवा परीक्षा कशा पद्धतीनं असते याशिवाय क्रेडिट लोड म्हणजे काय किंवा त्या अनुषंगाने येणाऱ्या परीक्षा पद्धती कशा पद्धतीनं असतात या सगळ्याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत प्रथमतः संस्कृतमध्ये म्हटल्याप्रमाणे जसं की कृषी मूल असे जीवनम असं म्हटलं जातं की या सृष्टीवर असलेला जीव सजीव हा प्रत्येकजण कृषीवरती अवलंबून आहे त्याच अनुषंगानं आपण सर्वांना माहीत असेल किंवा आपण ऐकलं असेल की कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जी डी पीमध्ये कृषीनं एक उंच भरारी घेऊन त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं की कृषी हे एकमेव भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्या अनुषंगानं भारतातील दुसरं अग्रगण्य क्षेत्र म्हणून मेडिकल नंतर सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी कृषी क्षेत्राला प्राधान्य देत आहेत ही महत्वाची अधोरेखित करण्यासारखी बाब आहे आणि म्हणून मित्रांनो आज आपण या ठिकाणी प्रवाशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी की बी एस सी प्रथम सत्र असेल द्वितीय सत्र असेल किंवा एकंदरीत परीक्षा पद्धती कशा असते यावरती आपण या ठिकाणी एक थोडक्यात आढावा घेणार आहोत तर हो चला आपण या ठिकाणी आता बघणार आहोत की प्रथम सत्रामध्ये परीक्षा पद्धती कशा असते त्यानंतर वेगवेगळे विषय कशा पद्धतीने असतात क्रेडिट म्हणजे काय मिड टर्म एक्झामिनेशन म्हणजे काय प्रॅक्टिकल एक्झामिनेशन म्हणजे काय किंवा सेमिस्टर अँड थिरी एक्झामिनेशन कशा पद्धतीने घेतली जाते तर याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत तर जसं की आता बघतो आपण की फिफ डिन कमिटीनुसार जसं की अगोदरची फोर्थ डीन कमिटी असेल तर त्या पद्धतीनं आता फिफ डीन कमिटीनुसार नवीन बरासा सिलेबस बी एस सी ॲग्रीचा बदलला आहे त्या अनुषंगानं क्रेडिट लोड किंवा सिस्टम असेल तर त्यावरती आपण त्या ठिकाणी आढावा घेऊयात तर जसं की आपण बघतो की कृषी क्षेत्रातील सगळ्यात अग्रगण्य संस्था म्हणून आय सी आर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च जी की दिल्लीला आहे तर त्या आय सी आर केंद्रीभूत संस्था जी आहे त्या अग्रगण्य संस्थेच्या माध्यमातून एम सी आर महाराष्ट्र सरकारसाठी किंवा महाराष्ट्र राज्यासाठी एम सी ए आर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर अँड एज्युकेशनल रिसर्च ही एक स्वायत्त संस्था म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांवर नियंत्रण आणि परीक्षा पद्धती किंवा शिक्षण संशोधन आणि विस्तार या कार्यावरती uh, लक्ष ठेवण्याचं काम करत असते तर एम सी आरच्या माध्यमातून वेगवेगळ्या चार कृषी विद्यापीठामार्फत ही बी एस सी अॅग्री कृषीची पदवी त्या ठिकाणी राबवण्यात येते मग त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की फिफ्टीन सिलेबस जो आहे तर तो फिफ्टीन आय सी आर कमिटीच्या सिलेबसनुसार न्यू दिल्लीच्या सिलेबसनुसार त्या ठिकाणी सिलेबस कंडक्ट केला जातो किंवा परीक्षा पद्धती कंडक्ट केल्या जाते तर या ठिकाणी मग कोणकोणते वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात ते आपण बघणार आहोत की कृषीमध्ये जसं की आपण ॲडमिशन घेतल्यानंतर जसं तुम्हाला माहित असेल की इंजिनिअरिंग असेल किंवा अदर वेगवेगळे कोर्सेस असतील त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात तर मग कृषीमध्ये कोणकोणते डिपार्टमेंट त्या ठिकाणी असतात तर त्या ठिकाणी जवळपास दहा ते अकरा डिपार्टमेंट असतात जे की मुख्य डिपार्टमेंट म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांची त्या ठिकाणी परीक्षा असेल संशोधन असेल किंवा विस्ताराचं काम करत असतात त्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर सुरुवातीला ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट आहे की ज्यामध्ये ॲग्रोनॉमी uh, या विषयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला प्रॅक्टिकल्स आणि थिअरी शिकायला भेटतात तशाच प्रकारचे जेनेटिक्स अँड प्लॅन ब्रिडिंग असेल एन्टॉमोलॉजी असेल हॉर्टिकल्चर नावाचं डिपार्टमेंट आहे त्यानंतर सॉईल सायन्स अँड अग्रिकल्चर केमिस्ट्री नावाचं डिपार्टमेंट आहे याशिवाय ॲग्रिकल्चर एक्स्टेन्शन त्यानंतर ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स ॲग्रिक्चर इंजिनिअरिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी दहा डिपार्टमेंट पाहायला भेटतील तर या दहा डिपार्टमेंटमधून आपल्याला एकंदरीत सहा सेमिस्टरपर्यंत म्हणजे तीन वर्षापर्यंतचा त्या ठिकाणी अभ्यास आपल्याला करायला लागतो आणि शेवटच्या वर्षामध्ये म्हणजे चौथ्या वर्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रॅक्टिकल ओरिएंटेड त्या ठिकाणी रावे प्रोग्राम जो की शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन किंवा ॲग्रो इंडस्ट्रीयल अटॅचमेंट असेल युनिट अटॅचमेंट असेल या माध्यमातून सातवं सत्र आपल्याला प्रात्यक्षिकरित्या कम्प्लीट करायचं असतं आणि त्यानंतर आठवं सत्रसुद्धा तुम्हाला प्रात्यक्षिक असतं आणि त्या प्रात्यक्षिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोडूल अलोकेट केल्या जातात ज्यामध्ये समजा सेरिकल्चर असेल नर्सरी मॅनेजमेंट असतील किंवा डेअरीचं मोडूल असेल किंवा पोल्ट्री मॅनेजमेंट असेल तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गुल मॉडूलच्या माध्यमातून आपल्याला आठवं सत्र कंप्लीट करायचं असतं तर अशा पद्धतीने दहा डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला चार वर्षामध्ये त्या ठिकाणी डिग्री कोर्स कंप्लीट करायचा असतो त्यानंतर आपण बघूयात की वेगवेगळ्या कोर्सेस कशा पद्धतीने असतात की बाबा चार वर्षाची डिग्री आहे परंतु त्यामध्ये सेमिस्टर कशा असतात क्रेडिट लोड कशा पद्धतीनं असतं तर त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जर बघायचं झालं तर प्रथम सत्राचं आपण सुरुवातीला बघूयात त्या ठिकाणी की प्रथम सत्राला तुम्ही आता प्रवेशित झालेला तर मग प्रथम सत्राला बाबा कोणकोणते विषय आहेत ते कशा पद्धतीने त्याचं क्रेडिट लोड आहे समजा आता तुम्ही प्रथम सत्राच्या रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बघतोय की जर ॲग्रो वन वन, वन 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 नावाचा कोर्स आहे तर मग ॲग्रो वन 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 म्हणजे काय सर किंवा ॲग्रो वन वन वनसाठी आम्ही रजिस्ट्रेशन केलं मग ॲग्रो वन वन वनची नेमकी व्याख्या काय तर समजा आपण इथं बघतोय की समजा ॲग्रो वन 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 म्हणजे काय तर फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट कोर्स वॉट इट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रथम वर्षासाठी ॲडमिशन घेतलेलात त्याला आपण म्हणतो ॲग्रो म्हणजे ॲग्रोनॉमी डिपार्टमेंटचा हा पहिल्या वर्षातील पहिल्या सेमिस्टरमधील पहिला कोर्स त्याला आपण म्हणतो ॲग्रो वन 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 ओके मग प्रथम सत्र तुम्ही कंप्लीट केल्यानंतर किंवा के पास झाल्यानंतर आपण सेकंड सेमिस्टरला जाणार आहेत बरोबर मग सेकंड सेमिस्टरला गेल्यानंतर समजा त्याच डिपार्टमेंटचा दुसरा विषय असेल ॲग्रो वन टू टू समजा ॲग्रोनॉमी डिपार्टमेंटचा पहिल्या वर्षातील सेकंड सेमिस्टरमधील सेकंड कोर्स त्याला आपण म्हणतो ॲग्रो वन टू टू ओके त्यानंतर तुम्ही तिसऱ्या सेमिस्टरला गेलात तर मग त्या ठिकाणी पुन्हा होतो ॲग्रो सेकंड इयर थर्ड सेमिस्टर थर्ड कोर्स ऍग्रो टू थ्री थ्री किंवा फोर ऍग्रो टू थ्री फाय अशा पद्धतीने त्याला आपण त्या ठिकाणी मार्किंग त्या ठिकाणी क्रेडिट लोड असते ठीक आहे त्यानंतर क्रेडिट लोड कशा पद्धतीने असतात आपण या ठिकाणी बघूयात की क्रेडिट लोड कशा आहेत तर ज्या पद्धतीने सांगितलं की समजा आपल्याला फर्स्ट सेमिस्टरला टोटल चोवीस ते सव्वीस uh, क्रेडिट आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत मग चोवीस ऑब्लिक सव्वीस चोवीस करायची की कम्प्लीट करायचे हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल अगदी बरोबर आहे तर मग त्या ठिकाणी कसं असतंय जसं की आपण इथं बघतोय की जसे वेगवेगळे कोर्सेस आहेत जे कोर कोर्सेस आहेत ते कोर कोर्सेस आपल्याला दहा कोर्सेस कंप्लीट करायचे असतात कोर कोर्सेस म्हणजे ते कंपल्सरी कोर्सेस असतात आणि बीएससी अग्रीच्या प्रथम सत्राला ते कंपल्सरी रजिस्ट्रेशन करायला लागतात त्याला आपण म्हणतो कोर कोर्सेस ठीक आहे त्यानंतर रेमिडियल कोर्सेस आहे रेमेडियल कोर्सेस आपल्याला तीन ते पाच रेमेडियल कोर्सेस करायला लागतात रेमिडियल कोर्सेस म्हणजे काय तुम्ही म्हणाल की सर रेमिडियल कोर्सेस काय अरे बाबा रेमिडियल कोर्सेस म्हणजे जे की आपण समजा बारावी सायन्सला तुमचा जर पी सी एम बी ग्रुप असेल की बाबा तुमचं मॅथे होतं आणि बायो होतं तर त्या ठिकाणी फक्त तुम्हाला एच वन 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 ॲग्रिकल्चर हेरिटेज हा एकच कोर्स तुम्हाला कंपल्सरी करायला लागेल परंतु असे बहुतांश विद्यार्थी असतात की ज्यांना बारावीमध्ये मॅथची भीती वाटते म्हणून त्यांनी मॅथमॅटिक्स हा स्किप केलेला असतो आणि बायोलॉजी घेतलेला असतो मग त्या विद्यार्थ्यांनी बी एस टी ॲग्रीच्या प्रथम सत्रामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स हा कोर्स रजिस्टर करायचा असतो आणि तो क्लिअर करायचा असतो किंवा पास करायचा असतो आणि बरेच विद्यार्थी असतात की त्यांचा पीसीएम ग्रुप असतो मग ज्या विद्यार्थ्यांचा पी सी एम ग्रुप असतो त्यांना बायोलॉजी इंट्रोडक्टिव्ह बायोलॉजी नावाचा हा कोर्स कम्प्लीट करायचा असतो म्हणून या कोर्सेसला रेमिडियल कोर्सेस म्हणतात जे की बारावीमध्ये राहिलेले कोर्सेस आपल्याला इथं कम्प्लीट करायचे त्याला आपण म्हणतो रेमिडियल कोर्सेस ओके तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी रेमिडियल कोर्सेस आहेत त्यानंतर नॉन ग्रेडियल कोर्सेस मग नॉन ग्रेडियल म्हणजे काय तर त्याच्या नावातच आहे नॉन ग्रेडियल कोर्सेस म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारचे ग्रेड किंवा त्याला मार्क मिळत नाही त्याला आपण म्हणतो नॉन ग्रेडियल कोर्सेस म्हणजे नॉन ग्रेडियल कोर्सेस पुन्हा तुम्हाला आपल्याला चार क्रेडिट कंप्लीट करायचे असतात अगदी एन्जॉय करण्यासारखे क्रेडिट असतात ज्यामध्ये एन एस एस असेल किंवा एन सी सी असेल त्यामध्ये फिजिकल एज्युकेशन असते किंवा सेकंड सेमिस्टरला गेल्यानंतर तुम्हाला एज्युकेशनल टूर हा कोर्स असतो ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक संस्था असतील किंवा कृषी रिलेटेड जे काही कृषीच्या संशोधन विस्तार संस्था असतील त्या ठिकाणी टूर ऑर्गनाईज केल्या जातात तर हे नॉन ग्रेडियल कोर्सेस म्हणजे एकंदरीत एन्जॉय करण्याचे कोर्सेस ठीक आहे मग त्यामध्ये तुमचं डीई जी नावाचा कोर्स आहे डेमोक्रेसी इलेक्शन अँड गुड गव्हर्नन्स त्यानंतर एन सी सी असेल एन एस एस असेल किंवा फिजिकल एज्युकेशन तर हे या विषयात तुम्हाला पडलेले मार्क हे ग्रेडसाठी ग्राह्य धरले जात नाहीत ठीक आहे त्यानंतर जसं की या ठिकाणी आपण बघितलं की वेगवेगळे वेग वेग कोर्सेस आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला कोर कोर्सेस रेमेडियल कोर्सेस नॉन ग्रेडियल कोर्सेस तर हे टोटल तो तो सी मिळून आपल्याला हे चोवीस ते सव्वीस क्रेडिट आपल्या अवेलेबिलिटीनुसार किंवा आपले जे काही कोर्सेस राहिलेत त्यानुसार ते आपल्याला कम्प्लीट करायचे असतात तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी हे कोर्सेस फर्स्ट सेमिस्टरला कम्प्लीट करायचे असतात अशाच पद्धतीनं तुम्हाला सेकंड सेमिस्टर असेल थर्ड सेमिस्टर असेल फोर्थ सेमिस्टर अशा अप टू आठव्या सेमिस्टरपर्यंत आपल्याला सगळे एकशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक किंवा एकशे शहाऐंशी क्रेडिट कम्प्लीट करायचे असतात ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न असा असेल की तुम्हाला की बाबा सर आपल्याला नेमके कि किती सेमिस्टर कंप्लीट करायचे आहेत किंवा किती क्रेडिट कंप्लीट करायचे तर अगदी बरोबर आहे टोटल आठ सेमिस्टर आपल्याला कंप्लीट करायचे असतात आठ सेमिस्टरमध्ये जसं तुम्हाल तुम्हाला सांगितलं की एकशे चौऱ्याऐंशी ते एकशे शहाऐंशी क्रेडिट तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करायला लागतात मग प्रथम सत्राला आपण पाहतो कोर कोर्सेस कोर कोर्सेस मी तुम्हाला सांगितलं की मी डिपार्टमेंटचे मेजर कोर्सेस असतात ते सतरा कोर्सेस आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत त्यानंतर रेमेडियल कोर्सेस असतात रेमेडियल म्हणजे तुम्हाला सांगितलं की जे बारावीमध्ये झालेले नाहीत ते, ते कोर्सेस आपल्याला कम्प्लीट करायचे असतात नॉन ग्रेडियल ज्याला कुठल्याही प्रकारचे ग्रेडिंग नसतं किंवा मार्क नसतं ते कोर्सेस आणि टोटल हे कोर्स जसं की फर्स्ट सेमिस्टरला आपण पाहतो की चोवीस क्रेडिट करायचे आहेत सेकंडला चोवीस चोवीस पंचवीस चोवीस तेवीस वीस वीस असे टोटल आपल्याला एकशे चौऱ्याऐंशी किंवा एकशे शहाऐंशी क्रेडिट कंप्लीट करायचे असतात तर अशा पद्धतीने हे सगळे कोर्सेस तुमचे क्लिअर होतात ठीक आहे त्यानंतर मग तुम्ही म्हणणार क्रेडिट म्हणजे काय सर किंवा ग्रेड पॉईंट कशा असतात टोटल ग्रेड पॉईंट ॲव्हरेज म्हणजे काय सीजीपीए म्हणजे काय तर मित्र जसं की क्रेडिट म्हणजे काय जसं की वन प्लस वन क्रेडिट आपण पाहिलं की वन प्लस वन क्रेडिट किंवा टू प्लस वन क्रेडिट ओके तर वन प्लस वन क्रेडिट म्हणजे काय वन प्लस वन इज इक्वल्स टू टू जसं आपण पाहिलं की ॲग्रो वन 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 हा कोर्स वन प्लस वन क्रेडिटचा आहे मग वन प्लस वन म्हणजे काय तर एका क्रेडिटसाठी तुमचं थिअरी एक्झामिनेशन एका क्रेडिटसाठी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन इज टू टू त्यानंतर टू प्लस वन असेल मग टू प्लस वन म्हणजे काय तर दोन क्रेडिटसाठी तुमची थिअरी एक्झामिनेशन आणि एका क्रेडिटसाठी तुमचं प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मग तुम्ही म्हणणार सर मार्किंग सिस्टम कशा पद्धतीने असते तर मित्रां बघा जर वन प्लस वन क्रेडिट असेल दोन क्रेडिटचा जर कोर्स असेल तर दोन क्रेडिटचा कोर्स असतो तुमचा शंभर मार्काला मग शंभर मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल तुम्ही म्हणणार सर शंभर मार्क आम्ही कसे मिळवायचे अगदी सोपं आहे जसं आपण इथं बघतो की वन प्लस वनचा क्रेडिट जर असेल तुमचा आता ॲग्रो वन 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 नावाचा कोर्स आपण बघितला तो वन प्लस वन नावा वन प्लस वन क्रेडिट आहे ठीक आहे म्हणजे दोन क्रेडिट्स आहे मग शंभर मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल की पन्नास मार्कासाठी तुमची थेरी एक्झामिनेशन आणि पन्नास मार्कासाठी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मग तुम्ही म्हणा सर टोटल पन्नास मार्काची एक्झाम होते का तर नाही जसं की पन्नास मार्कामध्ये सुद्धा तुम्हाला चाळीस मार्कासाठी दोन्ही पन्नास पन्नासमध्ये चाळीस मार्कासाठी तुम्हाला सेमिस्टर एंड थेरी एक्झामिनेशन असते थिअरी एक्झामिनेशन ए सी टी आणि या पन्नास मार्कामध्ये प्रॅक्टिकलच्या सुद्धा त्या ठिकाणी चाळीस मार्कासाठी प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असतील मग तुम्ही म्हणणार सर वीस मार्क कशाचे आहेत तर वीस मार्क ज्यामध्ये इथं दहा मार्क तुमच्या थिअरीमध्ये तुम्हाला मिड टर्म एक्झामिनेशन द्यावं लागते थिअरीमधील पार्टमध्ये आणि प्रॅक्टिकलमधील पार्टमध्ये तुम्हाला जी पी की जे की जनरल परफॉर्मन्स जो तुमचा जनरल परफॉर्मन्स असतो कॉलेजमध्ये तुमचा अटेंडन्स असेल रेकॉर्ड बुक सबमिशन वगैरे असेल तर त्याचे तुम्हाला दहा मार्क मिळतात म्हणजे एकंदरीत शंभर मार्कापैकी जे की थेरीचे पन्नास मार्क असतात आणि पन्नास मार्क प्रॅक्टिकलचे तर थेरीच्या पन्नास मार्कापैकी चाळीस मार्काची सेमिस्टर एंड थेरी एक्झामिनेशन होती आणि दहा मार्काची तुम्हाला मिड टर्म एक्झामिनेशन जी सेमिस्टरच्या मध्यावधीमध्ये होत असते आणि प्रॅक्टिकलमध्ये चाळीस मार्काचं तुमचं प्रॅक्टिकल सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल जे की एक्स्टर्नल बाहेरच्या कॉलेजेसमधून येतात ते प्रॅक्टिकल घेतात आणि दहा मार्क तुम्हाला कॉलेजचे जे काही इंटरनल तुमचे कोर्स टीचर असतात ते तुम्हाला दहा मार्क त्या ठिकाणी देत असतात ठीक आहे त्यानंतर आपण म्हणणार मग ग्रेड पॉईंट कसे असतात सर तर ग्रेड पॉईंट सिस्टम असे असते की त्याला आपण जसं की तुम्ही एका सेमिस्टरमध्ये पर्टिक्युलर एखादा कोर्स पास झालात जसं आपण उदाहरण दाखल पाहिलं की समजा ॲग्रो वन 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 नावाचा कोर्स आहे आणि तो तुम्ही सिक्स सिक्स पॉईंट फाईव्ह या ग्रेडने पास झालात तर त्याला आपण म्हणतो ग्रेड पॉईंट पर्टिक्युलर एका सेमिस्टरमध्ये एका कोर्समध्ये आपल्याला पडलेले मार्क त्याला आपण म्हणतो ग्रेड पॉईंट ठीक आहे त्यानंतर ग्रेड पॉईंट ॲव्हरेज मग जी पी ए म्हणजे काय सेकंड पॉईंट मग जी पी ए म्हणजे काय तर एका पर्टिक्युलर सेमिस्टरमध्ये सगळे दहा सब सब्जेक्ट तुम्ही पास झालात आणि त्या सब्जेक्टला मिळालेले मार्क त्याला आपण म्हणतो ग्रेड पॉईंट ॲव्हरेज ग्रेड पॉईंट ॲव्हरेज आलं लक्षात म्हणजे की जी पी म्हणजे काय तर एका पर्टिक्युलर कोर्सचा रिझल्ट त्याला आपण म्हणतोय जीपी आणि ग्रेड पॉईंट ॲव्हरेज म्हणजे टोटल दहा सब्जेक्ट जर तुम्ही त्या सेमिस्टरमध्ये दिले असतील आणि त्याचा आलेला ॲव्हरेज त्याला आपण म्हणतो ग्रेड पॉईंट ॲव्हरेज आता तिसरी कन्सेप्ट आहे की क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज मग सर तुम्ही म्हणणारी सीजीपीए म्हणजे काय तर सीजीपीए म्हणजे अगदी शेवटची कन्सेप्ट आहे जे की डिग्री झाल्यानंतर आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात की मी फर्स्ट क्लास डिग्री केली किंवा फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन डिग्री केली तर सीजीपीए म्हणजे त्याला मिळालेले सगळे एकंदरीत मार्क मग ते सेवन पॉईंट फायव्ह असतील एट पॉईंट फाय असेल किंवा अबो एट पॉईंट फाय असेल फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन त्याचं आपण ग्रेडिंग पाहणार आहे तर क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज म्हणजे जे की डिग्री झाल्यानंतर एकंदरीत तुमचा सगळ्या आठ सेमिस्टरचा आलेला रिझल्ट त्याला आपण म्हणतो सीजीपीए अगदी सिम्पल कन्सेप्ट आहे ओके त्यानंतर तुम्ही म्हणणार मग सेमिस्टर म्हणजे काय किंवा क्रेडिट लोड कशा असतात मग सेमिस्टर एक सेमिस्टर असतं आपल्या एकशे दहा दिवसांचं ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत असेल की जवळपास चार महिन्याचं एक सेमिस्टर असतं एकशे दहा दिवसाचं वर्किंग डेज त्याच्यामध्ये असतात ज्यामध्ये एक सेमिस्टर असतं अशा प्रकारचे आपल्याला आठ सेमिस्टर कम्प्लीट करायचे असतात आता क्रेडिट लोड म्हणजे काय तर क्रेडिट लोड म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही आता प्रथम सत्राचं रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा बाकी असेल तर त्यामध्ये आपल्याला टोटल चाळीस क्रेडिट रजिस्टर करता येतात मित्रांनो तर चाळीस मग त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे की समजा आपल्याला पंचवीस क्रेडिट हे आर आर करता येतात ठीक आहे आर आर म्हणजे रजिस्टर रिरजिस्टर ठीक आहे तर त्या ठिकाणी पंचवीस क्रेडिट आपण करू शकतो आणि पाच क्रेडिट किंवा टोटल आपल्याला तीस क्रेडिट कंप्लीट करता येतात पाच क्रेडिट तुमचे काउन्सिलर जे असतात किंवा ॲडवायझर यांच्या परमिशनने आपल्याला टोटल तीस क्रेडिट हे आर आरसाठी घेता येतात आणि राहिलेले तुमचे दहा क्रेडिट जे आहेत हे दहा क्रेडिट ओईसाठी जे असतात हे जे आपल्याला जे आहेत ते तिसऱ्या सेमिस्टरनंतर किंवा चौथ्या सेमिस्टरला ते वापरायला येतात ओनली फॉर एक्झाम हा तो त्याच्यामध्ये कन्सेप्ट असतो ओनली फॉर एक्झाम म्हणजे जर मागच्या वर्षातील तुमचे समजा तुम्ही थर्ड सेमिस्टरला आलात आणि फर्स्ट सेमिस्टरचे तुमचे विषय राहिलेलेत तर ती कसे क्लिअर करायचे किंवा क्रेडिट लोड तुम्हाला थर्ड सेमिस्टरचे पण विषय घ्यायचे आहेत परंतु फर्स्ट सेमिस्टरचे पण बाकी आहेत त्यावेळेस क्रेडिट लोड तुमचा बसत नाही तर आपल्याला त्याला लिमिटेशन किंवा सीमा बांधून दिलेल्या आहेत याने एम सी आरने फक्त आपण चाळीस क्रेडिट रजिस्टर करू शकतो त्यापैकी तीस क्रेडिट तुम्हाला रिरजिस्टरसाठी तिसऱ्या सेमिस्टरला घेता येतात आणि जर या दाखादाचे आपले पहिल्या सेमिस्टरचे विषय राहिले असतील तर ते दहा ओनली फॉर एक्झामिनेशन तुमच्या कॉलेजचे असलेले प्रिन्सिपल किंवा डी पी यांच्या परवानगीने आपल्याला ते रजिस्टर करता येतात याला आपण म्हणतो क्रेडिट लोड ओके त्यानंतर तुम्ही म्हणणार मग इव्हॅल्युएशन कशा पद्धतीनं होतं सर परीक्षा पद्धती कशा असते तर त्या ठिकाणी तीन परीक्षा पद्धती आपल्या प्रत्येक सत्रामध्ये असतात ज्यामध्ये मिड टर्म एक्झामिनेशन प्रॅक्टिकल एक्झामिनेशन अँड सेमिस्टर एंड थेरी एक्झामिनेशन मग तुम्ही म्हणणार सर मीड कशी होणार तर त्यामध्ये अगदी सोपं आहे जसं की मीड म्हणजे त्याच्या नावातच की मध्यावधीमध्ये होणाऱ्या परीक्षा जसं की आपण दहावीपर्यंत तुम्ही पाहायला असेल की घटक चाचणी परीक्षा वगैरे ते प्रकार असायचे तर मिड टर्ममध्ये आपण पाहतो की टोटल पन्नास टक्के सिलेबस झालेला असेल एकूण सिलेबसच्या uh, प्रिक्षा प्रिक्षा पन्नास टक्के सिलेबस झाला असेल तर त्या ठिकाणी प्रिन्सिपल परवानगी देतात की आता मिड टर्म घ्यायला पाहिजेत आणि मिड टर्म ही आपल्या अंतर्गत कॉलेज लेवलला होत असते तिथलेच इंटरनल तुमचे कोर्स टीचर आणि कॉलेजचे एक्झाम सेक्शन त्या ठिकाणी मिड टर्म एक्झामिनेशन कंडक्ट करत असते मग तुम्ही म्हणणार सर मिड टर्म एक्झामिनेशनसाठी वेळ कसा असतो परीक्षा पद्धती कशा असते तर समजा वन प्लस वन क्रेडिट जर असेल पन्नास मार्काचा एक क्रेडिट आहे थिअरी एक्झामिनेशनमध्ये तर त्या पन्नास मार्कापैकी दहा मार्क तुमचे मिड टर्मसाठी असतात तर त्या दहा मार्काचं एक क्रेडिटचा कोर्स असल्यामुळे त्याला एक तासाची एक्झामिनेशन असते दहा मार्कासाठी ठीक आहे तो जर दोन क्रेडिटचा कोर्स असेल म्हणजे ऐंशी मार्क जर थिरी एक्झामिनेशन असेल आणि त्याला वीस मार्काचं जर त्या ठिकाणी मिड टर्म असेल तर त्याला टोटल दीड तास त्या ठिकाणी त्या मिड टम एक्झामिनेशनसाठी दिलं जातं परंतु मिड टर्म हे कॉलेज लेवलला इंटरनल लेवलला होत असतं म्हणून त्यासाठी पन्नास टक्के सिलेबस झा कम्प्लीट असणं गरजेचं असतो ठीक आहे हे झालं मिड टर्म एक्झामिनेशन मग तुम्ही म्हणणार की प्रॅक्टिकल एक्झामिनेशन मग कशा पद्धतीने घेतलं जातं ठीक आहे मग आता आपण या ठिकाणी बघूया की प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ही प्रायर टू थिअरी किंवा थिअरी एक्झामिनेशन नंतर असते मग प्रॅक्टिकल एक्झामिनेशन कशा घेतल्या जाते तर एम सी आर किंवा युनिव्हर्सिटीकडून जे काही एक्सटर्नल एक्स्टर्नल कॉलेजेसचे जे काही एक्स्टर्नल मेंबर येतात तर ते प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करतात मग ते कशा पद्धतीने करतात जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की चाळीस मार्काचं प्रॅक्टिकल असते वन प्लस वन क्रिट असेल तर आणि चाळीस मार्काचं थिरी असते मग आपण हे चाळीस मार्काचं प्रॅक्टिकल बघूया ते कशा पद्धतीने घेतात तर चाळीस मार्कापैकी त्यांना नव्वद टक्के सिलेबस जो आहे तो नव्वद टक्के प्रॅक्टिकल घ्यायला लागतं समजा एंटॉमोलॉजी डिपार्टमेंटचं प्रॅक्टिकल जर चालू असेल किंवा प्रॅक्टिकल तुमचं असेल तर त्यामध्ये त्या वेगवेगळ्या इन्सेक्टचं डिसेक्शन वगैरे असेल किंवा हॉर्टिकल्चरमध्ये असेल तर त्याच्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस असेल तर त्या विद्यार्थ्यांनी त्या त्या ठिकाणी प्रॅक्टिकली करायचे असतात एक्स्टर्नल एक्झामिनर समोर मग त्या ठिकाणी नव्वद टक्के ते वेटेज आहे आणि दहा टक्के वेटेज असतो तुमचं वायवसी एक्झामसाठी म्हणजे तुमचं ते कॅलिबर चेक करतात की तुम्ही कशा पद्धतीने परफॉर्म करतात किंवा तुमचा इंटरव्ह्यू असेल किंवा वाय असेल तर तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देतात ओके म्हणजे एमसीआर नियम घालून दिलं त्या ठिकाणी दहा टक्के वेटेजे तुमच्या वायवसी असलं पाहिजेत मग चाळीस मार्काची एक्झाम जर असेल प्रॅक्टिकलची तर त्या ठिकाणी दहा टक्के वेटेस तुमच्या वायवसी असते मग अशा पद्धतीनं त्याचे बॅचेस असतात वीस विद्यार्थ्यांची एक बॅच असते त्या बॅचमध्ये एक विद्यार्थी हा एका दिवशी फक्त दोनच विषयांची परीक्षा देऊ शकतो जर त्याचे रिपीटचे विषय राहिले असतील तर त्यासाठी फक्त दोन विषयांची परीक्षा देणं बंधनकारक आहेत दोन पेक्षा जास्त विषयांची परीक्षा देता येत नाही तर अशा पद्धतीने मिड टर्म एक्झामिनेशन सेमिस्टर एंड प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आणि सेमिस्टर एंड थिअरी एक्झामिनेशन त्या ठिकाणी कंडक्ट केलं जाते ओके त्यानंतर वेटेज मग वेटेज कसं आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मिड टर्म एक्झामिनेशन असेल तर त्याला वीस टक्के वेटेज आहे ज्याद्वारे आपण पाहिलं की समजा पन्नास मार्काचं जर एक कोर्स असेल थिअरी एक्झामचा वन प्लस वनचा कोर्स असेल तर त्या पन्नासपैकी पैकी वीस टक्के वेटेज म्हणजे दहा मार्क आहे तुमचे मिड एक्झामला असतात ठीक आहे आणि चाळीस मार्काचं आपण सांगितलं की तुम्हाला मग त्या ठिकाणी हे थेअरी एक्झामिनेशन असते सेम प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा दिले की वीस पर्सेंट तुमचे रेकॉर्ड ऑफ क्लास वर्क ऑर जी पी ज्याला आपण म्हणतो जनरल परफॉर्मन्स त्याला वीस टक्के वेटेज आहे आणि राहिलेला ऐंशी टक्के जे तर ते सेमिस्टर प्रॅक्टिकलला असते म्हणजे जर आपण पाहिलं की चाळीस मार्क तुमचे प्रॅक्टिकलला असतात आणि दहा मार्क आपले जी पी जनरल परफॉर्मन्ससाठी असतात ओके तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेटेज दिलेलं असतं आपण कोर्सेस बघितले त्यानंतर ग्रेडिंग अँड डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट मग तुम्ही म्हणणार सर आमचा रिझल्ट लागला डिग्री झाली की मग डिग्रीच्या वेळेस आमचे डिस्टिंगशन किंवा आम्ही पास क्लास आहोत किंवा फर्स्ट क्लास आहोत किंवा फर्स्ट क्लास विथ डिस्टिंगशन होत हे कशा पद्धतीने करतात तर एमसीआर आरनं ठरवून दिल्यानुसार जर आपण ग्रेडिंग सिस्टम असतं तर कारण जसं पासिंग सिस्टम मी तुम्हाला सांगितलं की पासिंग सिस्टम मध्ये असं असतं की फिफ्टी पर्सेंटवरती वरती तुम्हाला सेपरेट पासिंग आहे सेपरेट पासिंग ही पॉईंट लक्षात घ्या की प्रॅक्टिकलमध्ये जर समजा तुम्हाला पन्नास मार्काचं प्रॅक्टिकल आहे तर पन्नासपैकी आपल्याला पंचवीस मार्क पडणं बंधनकारक आहे त्याच वेळेस आपण प्रॅक्टिकलमध्ये पास होतो सेम थेअरी एक्झामिनेशनमध्ये आहे थेरीमध्ये पन्नास मार्काची थेरी आहे मिड टर्म इन्क्लूड करून तर त्या पन्नासपैकी आपल्याला पंचवीस मार्क पडले पाहिजेत परंतु लक्षात घ्या परंतु दोन्हीपैकी ज्यावेळेस आपण दोन्हीपैकी पंचवीस पंचवीस पाडतो परंतु आपल्याला अजून एक्स्ट्राचे पाच मार्क लागतात जे की, की पन्चुछ, पन्चुछ ला जी पास आपली पासिंग जे आहेत आपल्या सगळ्यांना माहीत असेल की ते पंचावन्न टक्केवरती किंवा पंचावन्न मार्कावरती शंभरपैकी पासिंग असते म्हणून पंचावन्न मार्क दोन्ही मिळून घ्यायला लागतात परंतु प्रॅक्टिकल आणि थिअरीमध्ये दोन्हीपैकी सेपरेट सेपरेट तुम्हाला पन्नास टक्के मार्क पडले पाहिजेत आला लक्षात तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी ग्रेडिंग असते ठीक आहे तर समजा डिग्री झालं किंवा त्या ठिकाणी तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला ग्रेड आला सहाचा तर सहा टक्के जर सा सिक्सचा ग्रेड जर तुम्हाला आला तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात पास क्लासमध्ये बसतात जर आपण सेकंड क्लासमध्ये आपल्याला जर ग्रेड आला सिक्स पॉईंट फाईव्ह किंवा सहा ते सात पॉईंट पाचपर्यंत जर आला तर आपण सेकंड क्लास कॅटेगरीमध्ये कन्सिडर होतो त्यानंतर जर आपला ग्रेड जर येत असेल सेवन पॉईंट फाईव्ह टू एट पॉईंट फाईव्ह म्हणजे पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्के ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये तर ते आपण फर्स्ट क्लासमध्ये आपण आहोत हे आपल्या लक्षात येतं त्यानंतर फर्स्ट क्लास विथ म्हणजे पंच्याऐंशी टक्क्याच्या पुढं अगदी भरभरून मार्क पडलेले त्याला आपण म्हणतो फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन ओके तर अशा पद्धतीने त्याचा ग्रेडिंग सिस्टम असते पाच पॉईंट पाच ते पाच पॉईंट नऊ म्हणजे सहापर्यंत पर्यंत तुम्हाला जर मार्क आले म्हणजे पंचावन्न ते साठ पर्यंत जर आले तर पाच क्लास साठ ते पंच्याहत्तर जर आले तर सेकंड क्लास आणि पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी आले तर फर्स्ट क्लास अँड पंच्याऐंशीच्या पुढं जर असेल तर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंगशन आणि जर नव्वदच्या पुढे आले तर बऱ्याच वेळा गोल्ड मेडल भेटणे सुद्धा असतात ठीक आहे त्यानंतर अशा पद्धतीनं कृषीचे वेगवेगळ्या प्रकारचे सेमिस्टर पद्धती असतात आठ सेमिस्टर पद्धती कशा पद्धतीने कम्प्लीट करायचे आहेत क्रेडिट कशा असतात त्याचे वेटेज कशा असतात परीक्षा पद्धती कशा असते या संदर्भाचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेतलाय पुनशे एकदा सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पी के अकॅडमीच्या वतीने मी या ठिकाणी सर स्वागत करतो मित्र अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा कृषीच्या रिलेटेड वेगवेगळ्या सेमिस्टरविषयी परीक्षा पद्धतींविषयी आणि भविष्यात कृषीवरती कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत या सगळ्या गोष्टींविषयी माहिती मिळवण्यासाठी पी के ॲग्रिया अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थांबूया